राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सावरकरांनी कधीच दयेची याचिका केली नाही असा खोटा प्रचार करत होता। भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आता म्हणत आहेत की आदरणीय गांधीजींच्या सल्ल्यानुसार सावरकरांनी दयेची याचिका केली होती। मग आदरणीय राजनाथ सिंह जर खोटं बोलत असतील तर भारतीय जनता पार्टी राजनाथ सिंह यांच्यावर कारवाई करणार का? नाहीतर राष्ट्रीय स्वयंसेवक जर खोटा बोलत असेल तर सरसंघचालक माफी मागणार का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सावरकरांनी कधीच दयेची याचिका केली नाही असा खोटा प्रचार करत होता। भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आता म्हणत आहेत की आदरणीय गांधीजींच्या सल्ल्यानुसार सावरकरांनी दयेची याचिका केली होती। मग आदरणीय राजनाथ सिंह जर खोटं बोलत असतील तर भारतीय जनता पार्टी राजनाथ सिंह यांच्यावर कारवाई करणार का? नाहीतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर खोटा बोलत असेल तर सरसंघचालक माफी मागणार का?